बाबा नेहमीप्रमाणे योग्य वेळी योग्य सल्ला दिला. श्री लाल लक्ष्मी कन्स्ट्रक्शनच्या प्रोजेक्ट मध्ये खूप छान गुंतवणूक झाली बाबा. हा घे तू हे खा. हा काय बाबा तुम्ही आधीच पेड आहे नाही त्यांचा चांगलं हे प्रोजेक्ट सुरू आहे म्हणून. ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट सगळं काय हवं तिकडे. अरे मल्टीप्लेक्स थिएटर स्विमिंग पूल क्लब हाऊस गेम झोन सगळं काही असणारा भारती हॉस्पिटल जवळचा श्री राजलक्ष्मी मॉल आहे तो. हो ना बाबा आपण तिथे पण गुंतवणूक करायला पाहिजे. लगेच परतावा सुरू झाला असता. करायला पाहिजे रे. अरे मगाचा तो पेढा आपल्या सांगलीच्या शॉप मधल्या गुंतवणुकीचाच होता. काय सांगताय काय बाबा. आय कांट बिलीव. अरे मी म्हणत नव्हतो का तुझ्या दादाला की पुण्यापेक्षा सांगलीत गुंतवणूक कर म्हणून. ते यासाठीच आमचंही काहीतरी प्लॅनिंग असतं की रे बाबा. युअर सिम्पल अमेझिंग. श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर स्विमिंग पूल क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीतील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉलमध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. डिसेंबरमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या हस्ते रामापूर कमळापूर पुलाचे भूमिपूजन घेणार. कृषी राज्यमंत्र्यांचा ठोस आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित. गेल्या 8 दिवसांपासून रामापूर कमळापूर येरळा नदीवरील पुलावर संघर्ष समितीच्या वतीने दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी नव्या पुलाच्या मागणीसाठी येरळा नदीच्या पुलावर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनास परिसरातील नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळाला होता. नागरिकांचा वाढता दबाव वाचून प्रशासनाने तात्काळ याबाबत दखल घेत या पुलाच्या निर्मितीसाठी प्रस्ताव दाखल करत त्याचे अहवाल आंदोलकांना दिले होते. परंतु निधीच्या तरतुदीस ठोस आश्वासनाशिवाय आंदोलकांनी आंदोलन मागे घेण्यास थांब नकार दिला होता. आज कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी आंदोलकांची दखल घेत आंदोलनस्थळी भेट देऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी येणाऱ्या मार्चच्या बजेटमध्ये या पुलासाठी भरीव निधीची तरतूद करून सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते या नूतन पुलाचे भूमिपूजन करण्याचे ठोस आश्वासन दिले. या आश्वासनानंतर आंदोलक शरद यादव ऍडव्होकेट दीपक लाड यांनी हे आंदोलन अंशतः स्थगित करत असल्याचे सांगत कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिलेल्या मुदतीनंतर पुन्हा उग्र स्वरूपात आंदोलन करण्याचा निर्धार दोन्ही गावातील आंदोलकांनी व्यक्त केला. या दोन जुळ्या असं म्हणलं तर हरकत नाही जुळ्या भावांच्या या नावाने असलेल्या गावांच्या मध्यभागी दोन्ही गावांनाच नव्हे तर दोन्ही गावांच्या बरोबर दोन तालुक्यांना जोडणारा जो हा आपला पूल आहे त्या पुलाच्या संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही गावातले ग्रामस्थ काही कार्यकर्ते पूल व्हावा म्हणून आंदोलन करत आहे. बातमी काल आमच्या काही कार्यकर्त्यांनी गावातले आणि काही शासकीय कार्यकर्त्या अधिकाऱ्यांनी आम्ही फोनवर चर्चा केली आणि मी सांगितलं त्यांना विश्वास दिला की हा पुलाचा प्रश्न काय केवळ दोन गावांच्याच नागरिकांचा किंवा शेतकऱ्यांचा किंवा सर्वसामान्य लोकांचा नाही. हा पूल दोन गावांनाच जोडणार नाही तर खानापूर आणि कडेगाव तालुक्याला जोडणारा हा पूल आणि म्हणून दोन गावांचाच नव्हे जेव्हा हा पूल आपण करू तेव्हा दोन तालुक्यांच्या विकासामध्ये भर टाकणारा हा पूल तो असणार आहे. गेल्या अनेक वर्षांपूर्वी या पुलाचं असं साध्या पद्धतीने बांधकाम हे करण्यात आलं आणि दोन्ही गावांमधला संबंध किंवा येणाऱ्या जाणाऱ्याचं एक व्यवहार म्हणा हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी या पुलाच्या माध्यमातून वाढत गेल्या. आता पुलाची उंची वाढली पाहिजे तर गेल्या काही वर्षांपासून पुलाचा झटका दुर्दैवाने आपण सोसत आहोत. अतिवृष्टीचे प्रमाण जे अनियमित पावसाचं प्रमाण हे सातत्याने वाढत चाललेलं आहे आणि मी स्वतः प्रत्यक्षपणे डोळ्याने पाहिलेलं आहे. एकदा तर अनुभव पण घेतलेला आहे की थोडासा जरी पाऊस पडला आपल्या कडेगाव खानापूर तालुक्यात तरी इथे एक 2-2.5 फुटावर अमकाच पाणी सहज 1-4 दिवसात या ठिकाणी जाता अशी या पुलाची परिस्थिती होती. आज शेतीचं उत्पन्न शेतकऱ्यांचं वाढत असताना विशेषतः ऊसाचं पीक आणि आता कारखान्याचा हंगामी सीझन चालू आहे. शेतकऱ्यांचे फळ कापायचे असतात पुन्हा ऊस टोळीत घालून ऊसाच्या ट्रॉल्या सगळ्या
कारखाने जायचे असतात ते वेळेत गेलं तरच कुठेतरी शेतकऱ्याला त्याचा प्रत्यक्षपणे थेट फायदा मिळेल. आणि म्हणून मला वाटतं या दोन्ही गावातले कार्यकर्ते ग्रामस्थ एकत्रित येऊन तुम्ही आंदोलन करताय. आज मला तुम्हाला नम्रपणे सांगायचंय की गेल्या 5 वर्षामध्ये मी स्वतः असेल किंवा अनिल भाऊ असतील किंवा जी काय मंडळी असतील विद्यमान त्या काळाचे खानापुरात पडेचे प्रतिनिधी सदाभाऊ असतील या सगळ्यांनी पूल व्हावा म्हणून 20 कोटीचं बजेट या पुलाकरता लागणार आहे आणि त्याच्यात महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारचं संयुक्तपणे हा पुलाचं बांधकाम या ठिकाणी केलं जाणार आहे. याचं बजेट एस्टिमेट आज तुमच्याकडे येण्यापूर्वी मी जिल्हाधिकारी महोदय आणि पालकमंत्री जयंतराव पाटील साहेबांची सुद्धा गाडी येताना मी बोलत होतो आणि त्यांच्याकडे अत्यंत गांभीर्य आणि पोटतिडकीने हा विषय मी मांडलेला आहे. मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो की कुठल्याही परिस्थितीत या डिसेंबरच्या किंवा बजेटच्या अधिवेशनाच्या सेशनमध्ये या पुलाची आर्थिक तरतूद केली जाईल आणि तुमच्या साक्षीने येणाऱ्या काही दिवसात, कारण आता आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे तरी करोनाच्या प्रादुर्भावानं आता या 2-4 महिन्यात आपण बाहेर पडतोय. नाहीतर 1.5 वर्षात शासनाचा जो काही खर्च होता हा संपूर्ण सरकारी खर्च हा हॉस्पिटल आरोग्य यंत्रणा लोकांचे प्राणाचं संरक्षण करणं आरोग्य सेवा करणं ह्याच्यावर 1.5 वर्ष खर्च झालेला आहे. हळूहळू आता गेल्या 2-3 महिन्या फक्त गाडी सरकारच्या विकास कामांची रुळावर आलेली आहे आणि म्हणून यंदाचं डिसेंबर किंवा हे बजेटचं सत्र जे असतं जे फेब्रुवारी मार्चमध्ये होतं कारण बजेटच्या तरतुदी हा खऱ्या तर फेब्रुवारी मार्चमध्ये केल्या जातात आणि हे काय 2-4 कोटीचा पूल होणार नाही. कारण आपल्याला जो प्रश्न काढायचा तो कायमचा काढायचा आहे. त्याचा पुन्हा पूल किरकोळ काहीतरी खर्च करून बांधायचा आणि पुन्हा उद्या लक्षात येतं की त्याच्यावरून पाणी चाललं आहे. काय असलं करून उद्योग नाही तर जे काय बजेटचा खर्च अंदाजित काढलेला होता त्याच्यावर 18-20 कोटीचा खर्च येईल आणि त्याच्यासाठी बजेटच्या 17 मध्येच त्याची मान्यता आपल्याला करून घ्यावी लागेल सभागृहाची. अशा दृष्टीने लवकरात लवकर मी अनिल भाऊ आदरणीय जयंतराव पाटील साहेब असतील आम्ही सगळे म्हणजे मनापासून ह्या पूल होईल याच्याशी आम्ही प्रयत्न करू आणि तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी आज जाहीरपणे सांगतो तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने या राज्याचे बांधकाम विभागाचे मंत्री माननीय अशोकराव चव्हाण साहेब यांना बोलवून या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम माझी तळमळीने तुम्हाला विनंती की करोनाचा प्रादुर्भाव अजूनही आपल्या नाही लसीकरण होत चाललेले तुम्ही करत आणि आज आता कुठे माणसांचं गोरगरिबांचं जीवनमान थोडंसं रुळावं आलेलं आहे. आता कुठेतरी लग्न समारंभ अनेक गोष्टी होत चाललेल्या आहेत. मग आंदोलन आता हे एका विशिष्ट मर्यादेपर्यंत करून तुम्ही आता जो मुद्दा मांडायचा तो मांडलेला आहे फार आता न इथे हा लांबून करता निश्चितपणे या ठिकाणी राज्याचे मंत्री जबाबदार पण या ठिकाणी आलो आहे आणि तुम्हाला वक्तव्य मी माझ्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. आपण सगळ्यांनी आंदोलन संपवावं आणि ह्या पुलाच्या बाबतीमध्ये मी खानापूर आठवडीचे लोकप्रतिनिधी जिल्ह्याचे पालकमंत्री आम्ही सगळेजण लवकरात लवकर मी तुम्हाला सांगितलं होतं बजेटमध्ये याची तरतूद करून या आंदोलनात सर्वजणांचा सहभाग म्हणजे माझ्या मित्रांनी जी दिला माझ्या गावकऱ्यांनी जी काय सहभाग दिला त्याचंच श्रेय आहे. आणि हे आंदोलन मी आता स्थगित करतो आहे फक्त तात्पुरतं स्थगित आहे याला. आणि जर आपल्या मंत्रोदयांनी जी का शब्द दिला आहे तो ते पाळतील ही माझी आशा आहे आणि ते पाळणारच. त्या पद्धतीनं आम्ही हे आंदोलन स्थगित करतो आणि जे मार्चच्या बजेटमध्ये ते धरतो म्हणलेत आणि ते धरतील ही आशा आमची हे करतो आणि आंदोलन आमचं स्थगित करतो. पोलीस प्रशासनाचं सुद्धा मी आभार मानतो वाळू वेळोवेळी ज्यावेळेस तिने आपल्याला सहकार्याची जी भूमिका होती ती मला साहेबांनी सावंकर साहेबांनी